प्रसिद्ध गायक के के याचं कॉन्सर्ट दरम्यान काल निधन झालेलं होतं. त्यानंतर आता के के याच्या अंत्यदर्शनासाठी चाहत्यांची मोठी गर्दी कोलकात्यामध्ये आल्या असल्याचं आपण पाहतो आहोत. सोबतच अनेक महत्त्वाच्या व्यक्ती सेलिब्रिटीसुद्धा गायक के केच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी करत असल्याचं आपण पाहतो आहोत. ही थेट दृश्य कोलकातामधली. प्रसिद्ध पार्श्वगायक के के याच्या या अकाली निधनानंतर चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरलेली आहे. के केच्या अंत्यदर्शनासाठी सध्या मोठी गर्दी असल्याचं आपण पाहतो आहोत. कोलकात्यातल्या कॉन्सर्ट दरम्यान प्रसिद्ध गायक के के यांचा मृत्यू झालेला होता. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सुद्धा या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी उपस्थित असल्याचं आपण पाहतो आहोत. अनेक भाषांमध्ये केकेंनी गाणी गायलेली होती आणि या सगळ्याच गाण्यांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलेलं होतं, रसिकांनी डोक्यावर घेतलेलं होतं. हिंदी, तेलुगू, मल्याळम, कन्नड यासह इतरही काही भाषांमध्ये केकेंनी पार्श्वगायन केलेलं होतं. 200 पेक्षा जास्त सुपरहिट गाणी केकेंनी दिलेली होती. দেখতে পাচ্ছি না।
तर आपण ही थेट दृश्य सध्याची पाहतो आहोत कोलकातामध्ये. गायक के के यांना शासकीय मानवंदना दिली गेलेली आहे. के केच्या निधनानंतर त्याचे चाहते सध्या शोक सागरात बुडालेले आहेत. एका ब्रेकची वेळ झाली आहे. बघत रहा न्यूज 18 लोकमत.